नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्रीचा अवैध धंदा सुरू असून त्यामुळे गावातील अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक अल्पवयीन मुलेही दारूच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे तातडीने गावातील दारू विक्री बंद करावी, अन्यथा पोलीस अधीक्षकांच्या घरासमोर उपोषणास बसण्याचा इशारा कापूरवाडीतील महिलांनी दिला आहे. 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत दारूबंदी ठराव घेण्यात आला. सदर ठरावाच्या अनुषंगाने पोलीस खात्याने कारवाई करून गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी निवेदनातून दिला आहे. बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.